नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी आपण बाळंतिणीला आहारात देण्यासाठी काही पौष्टिक आणि चवदार अशा रेसिपीज पाहिलेल्या आहेत. आज आपण बाळंतिणीला आहारात देण्यासाठी, बाळंतिणीचं दूध वाढवण्यासाठी पौष्टिक आळीवाची खीर पारंपरिक पद्धतीने कशी तयार करता येईल याची रेसिपी पाहूया. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारं बेल बटन दाबायला विसरू नका. यासोबतच या चॅनलवरील महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी हा 2 चमचे आळीव घेतलेला आहे. हा पोह्याचा चमचा आणि आळीव 2 चमचे घेतलेला आहे मी. आळीव म्हणजे असे लालसर रंगाचे बारीक बी असतात. हे तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतील. आता हा आळीव मी एकदा स्वच्छ पाण्याने धुवून साधारण 3 ते 4 तास पाण्यात भिजत ठेवणार आहे. आळीव भिजल्यानंतर तो छान फुगला जातो, त्यामुळे आपण हा आळीव भिजवून घेऊया. आता साधारण 3-4 तास भिजलेला आळीव हा असा फुगून तयार झालेला आहे. तुम्ही संध्याकाळी भिजत घालून सकाळीही याची खीर बनवू शकता. आपण पाहू शकतो आहे याला असे छोटे तंतू निघाल्यासारखे होतात, म्हणजे हा छान फुगला जातो. त्यानंतर मी थोडंसं खोबरं, गूळ आणि खारीक पूड घेतलेली आहे. तर पॅनमध्ये मी तूप घालून त्याच्यामध्ये मी गूळ वितळून घेणार आहे. बाळंतिणीला आहारात साखर देण्याऐवजी गूळ देणं कधीही उत्तम असतं. गूळ आयर्नचा उत्तम स्रोत आहे, त्याच्यामुळे बाळंतिणीच्या शरीराची झालेली झीज भरून यायला मदत होते. आळीवामध्ये लोह, फॉलेट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, फायबर आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे बाळंतिणीला आळीवाची खीर देण्याने खूप सारे फायदे होतात. दूध वाढायला मदत होते, शरीराची झीज झालेली यायला मदत होते. आळीव हा आयर्नचा उत्तम स्रोत आहे, त्यामुळे ॲनिमिया कमी करण्यासाठी मदत होते. हिमोग्लोबिन वाढतं, तसेच याच्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्यामुळं पोट साफ व्हायलाही मदत होते. वजन नियंत्रित ठेवतं. आळीव हे प्रकृतीने उष्ण असतं, त्यामुळे सर्दी कफावरतीही प्रतिबंध करतं. आळीवामध्ये प्रोटीन, लोह यासारखी पोषण तत्वे असतात, जे की बाळंतिणीला पुरेसं दूध येण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच केसगळती कमी होण्यासाठी आणि त्वचेला पोषण मिळण्यासाठी आळीवाचे खूप सारे फायदे होतात. आता हा 3 ते 4 मिनिटांमध्ये आळी व्यवस्थित शिजल्या गेल्यानंतर मी याच्यामध्ये हे सुकं खोबरं आणि खारकीची पूड घालते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट पूड हे घालू शकता, जायफळ वेलची पूडही घालू शकता, त्याने याला छान चव येते. आळी उष्ण असल्याने गरोदरपणात खाणे आवर्जून टाळा. उन्हाळ्यातही आळीवाचा वापर कमी प्रमाणात करा. बाळंतिणीला सकाळचा नाश्ता म्हणूनही तुम्ही ही खीर देऊ शकता. आठवड्यातून 2 ते 3 वेळी आलटून पालटून आपण अशी खीर बाळंतिणीला देऊ शकतो. परंतु बाळंतिणीला आहारात देताना एकाच दिवशी सगळे पदार्थ, म्हणजे आजच डिंकाची खीर, त्याच दिवशी आळीवाचा लाडू, त्याच दिवशी आळीवाची खीर, त्याचवेळी खसखशीची खीर असं एकत्र देण्याऐवजी आलटून पालटून हे पदार्थ द्या. म्हणजे दररोज सकाळी नाश्त्यासाठी यातील एक पदार्थ तुम्ही बाळंतिणीला देऊ शकता. याने दूध खूप चांगल्या प्रकारात यायला मदत होतं. आता हा व्यवस्थित शिजलेला आळीव मी खाली उतरवून घेतला आणि थोडासा थंड झाल्यानंतरच मी त्याच्यामध्ये दूध घालते. दूध अगदी गरम असताना घालू नका, कारण आपण याच्यामध्ये गूळ घातलेला आहे, त्यामुळे दूध फाटू शकतं. त्यामुळे थोडंसं सर्व करताना, कोमट असताना असं दूध घालून हे बाळंतिणीला आपण खायला देऊ शकता. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आणखीन याच्यामध्ये थोडंसं तूप घालून ड्रायफ्रूट पावडर घालूनही बाळंतिणीला हे देऊ शकता. याचे भरपूर सारे फायदे आहेत, जे की बाळाच्या आईलाही मिळतात आणि आईच्या दुधावाटे बाळालाही याचे फायदे मिळायला मदत होते. लहान मुलांना देखील, म्हणजे 1 वर्षाच्या पुढील बाळालाही तुम्ही ही आळीवाची खीर देऊ शकता. याचे भरपूर सारे फायदे असतात. आळीवाची खीर अगदी खमंग चविष्ट लागते, त्यामुळे हे खायला तर अगदी उत्तम आहे. बाळंतिणीचं दूध वाढवण्यासाठी याचा सगळ्यात जास्त फायदा होतो. शरीराची झीज भरून काढण्यासाठी याचा चांगला फायदा होतो. त्यामुळे गरोदरपणात ही खीर घ्यायची नाही. डिलिव्हरीनंतर मात्र तुम्ही ही खीर आवर्जून घेऊ शकता. यासोबतच बाळंतिणीच्या आहारातील आणखीनही काही चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ आणि त्याचे काय फायदे आहेत याबद्दलचे व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. तसेच बाळासाठीही भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता, जसे की हिवाळ्यात लहान मुलांची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांची बौद्धिक क्षमता कशी वाढवावी, लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी, लहान मुलांसाठी खेळ, भरपूर साऱ्या चविष्ट पाककृती आणि त्याचे फायदे,
तसेच बाळाच्या विकासातील भरपूर सारी महत्त्वपूर्ण माहिती आपण या चॅनलवरती जाणून घेऊ शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन पॅरेंट्ससोबत या चॅनलवरील व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. थँक्यू.